सोयाबीनच्या या वाणाचे विक्रमी उत्पादन आपल्याला मागच्या वर्षी बघायला मिळाले. बऱ्याच शेतकऱ्याने सोयाबीनच्या या वाणाची लागवड करून 27 ते 28 क्विंटल उत्पादन घेतले आहे. योग्य खत व्यवस्थापन व योग्य पद्धतीने लागवड केली व योग्य फवारणी केली योग्य वेळी तर जास्तीत जास्त फुले येऊन जास्तीत जास्त शेंगा लागतील व भरपूर उत्पादन आपल्याला बघायला मिळेल. तर ते वाण आहे KDS 726. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हे वाण विकसित केलेले आहे. याला आपण फुले संगम असे देखील म्हणतो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कृषिमित्र या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे वाण कोणकोणते चांगले आहे ते. सोयाबीनचे नंबर 2 वाण आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले KDS 992. हे वाण तांबेरे रोग प्रतिकारक शक्ती दाखवणारे वाण आहे. नंबर 3 मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले MAUS 162 हे वाण देखील उत्तम वाण आहे. 110 ते 115 दिवसात हे वाण काढणीला येते. एकरी 14 ते 15 क्विंटल आपल्याला उत्पादन या वाणाचे मिळते. परंतु आपण योग्य काळजी घेतल्यास व योग्य नियोजन केल्यास या वाणाचे उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळते. नंबर 4 जवाहरलाल कृषी विद्यापीठाने विकसित केलेले JS 335 हे वाण अत्यंत चांगले वाण आहे. हे वाण फुटवा करणारे वाण आहे. यामुळे झाडाला जास्तीत जास्त फांद्या लागतात व जास्तीत जास्त शेंगा येण्यास मदत होते. हे वाण जास्त उंच वाढत नाही, फुटवे करणारे वाण म्हणून हे वाण प्रसिद्ध आहे. तांबेरा रोग प्रतिबंधक शक्ती असणारे हे वाण आहे. नंबर 4 93 05 हे वाण देखील चांगले आहे. हे वाण तांबेरा रोग प्रतिबंधकारक शक्ती दाखवणारे वाण आहे. याचे उत्पादन एकरी 10 ते 12 क्विंटल आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद.